पनवेल तालुक्यातील शिरडोण येथील क्रांतीवीर प्रतिष्ठानच्या वतीने क्रांतीवीर महोत्सव 2024 आयोजन करण्यात आलं आहे। हा महोत्सव शिरडोण येथील मांडटाण मैदानात रंगणार असून उरणचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते शुक्रवारी या महोत्सवाचे उद्घाटन झाले। हा महोत्सव 28 जानेवारीपर्यंत सायंकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे। या महोत्सवाच्या उद्घाटनावेळी जगदीश पाटील प्रस्तुत ठाणा बँड ऑर्केस्ट्राचे सादरीकरण झाले, तर 20 जानेवारी रोजी शालेय नृत्य स्पर्धा, 21 जानेवारी रोजी सनी संते प्रस्तुत मी डोंबिवलीकर हीच खरी आगरी कोळ्यांची दौलत ऑर्केस्ट्रा, 22 जानेवारी रोजी एकेरी नृत्य स्पर्धेत लिंबू कापला फेम मयूर नाईक यांची उपस्थिती, 23 जानेवारी रोजी अष्टगंध कला मंच उरण यांच्या वतीने पैशा ने तुटली नाती ही आगरी कोळी भाषेतील नाटक, 24 जानेवारी रोजी महाराष्ट्रातील नामांकित ग्रुप डान्स तर्फे नृत्याचा आविष्कार, 25 जानेवारी रोजी स्टेप आर्ट प्रस्तुत जल्लो सुवर्ण युगाचा हा नृत्याचा कार्यक्रम, 26 जानेवारी रोजी महिलांसाठी मंगळा गौर आणि पारंपरिक फेर नृत्य स्पर्धा, 27 जानेवारी रोजी शृंगार रस लावणीचा या लावणी नृत्यातून लावण्यवती लावणीची अदाकारी, तर 28 जानेवारी रोजी परमेश माळी प्रस्तुत ये तो माळी ऑर्केस्ट्राचा नजराणा रसिकांना पाहायला मिळणार आहे। या महोत्सवाच्या उद्घाटनावेळी भाजपचे केळवणे जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, शिरढोण गाव अध्यक्ष निलेश मुकादम, ग्रामपंचायत सदस्य अजय भोपी, माजी उपसरपंच प्रमोद करणेकर, क्रांती प्रतिष्ठान आयोजक महादेव घरत, गिरवलेचे माजी सरपंच राम हातमोडे, सांगुर्लीचे माजी सरपंच बाळकृष्ण घरत, सदस्य संतोष पारधी, शिरडोणचे माजी उपसरपंच गणेश घरत, माजी उपसरपंच रेशमा वाजेकर, सांगुर्ली माजी उपसरपंच श्याम ठोंबरे, सांगुर्ली माजी सदस्य शरद वाघिलकर, शिरडोण ग्रामपंचायत सदस्य पूनम मुकादम, अक्षय पवार, निकिता चौधरी यांच्यासह शिरडोण ग्रामस्थ उपस्थित होते। क्रांतीवीर महोत्सव हा आमचे सर्व सहकारी प्रमोद, विजय, रितेश, मंगेश वाकडीकर, सर्व आमची शिरडोणची टीम, या सर्व टीमने जो महोत्सव इथे आयोजित केला आहे, एवढा भव्य आणि दिव्य महोत्सव या ठिकाणी होतो आहे, त्याबद्दल सर्वप्रथम मी त्या महोत्सवाचं उद्घाटन झालं आहे हे या ठिकाणी जाहीर करतो। एवढं मोठं आयोजन आपण करताय हेही फार महत्त्वाचं आहे, आनंदाचं आहे। आणि मंगेश असेल, आमची सर्व शिरडोणची टीम असेल, हे महोत्सव प्रेमी लोक आहे। क्रिकेटचा महोत्सव असेल, हा महोत्सव असेल, या सर्वांचं महोत्सव सर्व माझ्या सहकाऱ्यांचा निश्चित मला गर्व आहे की एवढं चांगलं नियोजन हे आपण करताय। या परिसरातील लोकांना पूर्वी यात्रा जत्रा असायच्या, त्याप्रमाणे महोत्सव म्हणजे जत्रा आहे। आणि त्यानिमित्ताने तुम्ही वासुदेव बळवंत फडकेंच्या जयंतीनिमित्त केलं आहे, आपल्या गावातील एक योद्धा सर्वात पहिला जो देशाकरता शहीद झाला आणि त्या गावचे आपण रहिवासी आहोत आणि त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त केलेला हा महोत्सव, निश्चितच माझ्यासारख्या सर्व सहकाऱ्यांना तुमच्यावर गर्व करावा असा आहे। आणि त्याच्याकरता वासुदेव बळवंत फडक्यांचं स्मरण होतं, देशाकरता पहिला शहीद झालेल्या या सर्व फडके बंधूंचं निश्चित स्मरण या निमित्ताने होतं। आपल्या परिसराला एक नावलौकिक त्यांच्यामुळे मिळालं आहे आणि त्यांच्या नावाने असलेला हा महोत्सव खरोखर तुम्हाला, आम्हाला सर्वांना, या विभागाला या महोत्सवानिमित्त गर्वान्वित करणार आहे। आणि त्यांच्या निमित्ताने केलेल्या या महोत्सवाला खूप खूप शुभेच्छा देतो,